एसटी महामंडल के कर्मचारियों की हड़ताल अब भी जारी है। इस हड़ताल को भाजपा द्वारा समर्थन दिया गया। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने एसटी कर्मचारियों से मुलाकात की। एसटी महामंडल की बसों को लाल परी के नाम से भी जाना जाता है। इसी लाल परी के पहिए बीते कुछ दिनों से थमे हुए हैं। एसटी महामंडल के कर्मचारी अपनी मांगों को लेकर हड़ताल पर होने से गांव-गांव तक पहुंचने वाली लाल परी रास्तों पर दौड़ती नहीं दिखाई दे रही, जिसका खामियाजा आम जनता को भुगतना पड़ रहा है। लेकिन फिर भी राज्य सरकार है कि इन कर्मचारियों की मांगों को नजरअंदाज कर रही है। इसी के चलते अब भाजपा पार्टी भी इस आंदोलन में कर्मचारियों के साथ है, ऐसा भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने कहा। अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी या सरकारला वारंवार पगार वेळेवर द्या, आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित करा, या महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करा, या सर्व मागण्याकरता मागच्या 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून कर्मचारी हे निवेदनं देऊन वारंवार बोलून, पण राज्य सरकार अंधळं बहरं झालेलं आहे, मोगलापेक्षाही वाईट वागत आहे। आपण बघा, आज आझाद मैदानावर स्वयंपाक करून रात्रभर थंडीमध्ये लोक बसलेले आहेत, त्यांचा परिवार बसलेला आहे, आईवडील बसले आहे म्हातारे, पण या सरकारमधला कुणीही मंत्री किंवा सरकारमधले मुख्यमंत्री तुम्ही आमच्या कुटुंबातल्या आमच्या परिवारातल्या एवढेच बोलतात पण प्रश्न सोडवत नाही आहे। आणि म्हणून आज आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्याच्या मागणीला समर्थन पूर्वीच दिलं आहे, त्या दृष्टीने आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो आहेत, पण जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्याच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा आत्ता या आंदोलनामध्ये डायरेक्टली उतरलेलो आहोत। आणि निश्चितपणे हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्याच्या दृष्टीने आजपासून भारतीय जनता पक्षाने विविध स्थानावर उद्या परवा नरवा जे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करता येईल त्या ठिकाणी आंदोलन आम्ही करू, आणि एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या या सरकारकडे सोडण्याकरता सरकारकडनं सोडण्याकरता आणि इतके वाईट वागतायत की आंदोलन करण्याचा हा अधिकार आहे पण या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करतायत, म्हणजे आत्महत्येकडे प्रवृत्त करतात कर्मचाऱ्यांना। माझी विनंती आहे, कोणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नका, आत्महत्या पर्याय नाही आहे, पण ज्या पद्धतीने सरकार वागताय त्यांच्या जीवाशी उठलाय, त्यांच्या मुलाबाळाच्या जीवाशी उठताय, आणि जे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, या सरकारच्या मंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण या सरकारच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावा लागल्या। आणि म्हणून या सरकारने लवकरात लवकर पुन्हा आत्महत्येची वाट पाहू नये, या गरीब लोकांची वाट पाहू नये, या परिवाराच्या अंत करू नये आणि या परिवाराचे मुलं बाळं रस्त्यावर आणू नये। आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं आजच्या आज पुन्हा सरकारने बैठक घ्यावी, काय समिती नेमली असेल ती समितीचा रिपोर्ट लवकर करावा आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेता येईल अशी कारवाई, त्यांचं समाधान होईल अशी कारवाई सरकारने करावी।